नागपुरातील हिंगणा रोड येथे एका कारखान्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू बनवून विक्री करणाऱ्या बापलेकाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 5,48,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 3 जानेवारी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान MIDC पोलिसांना माहिती मिळाली होती की यशोधरा नगर MIT गार्डन जवळ एका कारखान्यात गुप्तरित्या प्रतिबंधक अन्न पदार्थांची अवैधरित्या विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारावर DCP लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी धाड टाकण्यात आली असता तिथे सुगंधित तंबाखू बनत होता. तसेच एकूण 5,48,700 रुपयांचा मुद्देमाल तिथून जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी आरोपी राहुल अनिल जयस्वाल आणि अनिल शत्रुघ्न जयस्वाल या बापलेकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 3/1/2022 च्या अंदाजे 8:30-9 वाजता दरम्यान आम्हाला अशी खबर मिळाली होती की NIT गार्डन न्यू रॉय इंग्लिश स्कूलच्या मागे एक गुटखा बनवण्याची फॅक्टरी चालू आहे. त्यामध्ये सुगंधित तंबाखू बनवून राहिलेला आहे आणि सुगंधित तंबाखू पॉकेटमध्ये भरून मग त्याला तो ब्लॅक मार्केटच्या हिशोबानं विकत असतो अशी खबर मिळाली असता माननीय DCP श्री लोहित मतारे सर यांच्या मार्गदर्शनानं त्या ठिकाणी रेड करण्यात आली आहे. त्या ठिकाणी रेड करण्यात असताना एक त्या शाळेच्या मागे तिथं मोठं गोडाऊन होतं. त्या गोडाऊनमध्ये मशीन लावून कच्चा तंबाखू टाकून त्याच्यामध्ये केमिकल्स ॲड करून तो सुगंधित तंबाखू भरत होता आणि त्या तुमचं मार्केटमध्ये विकायसाठी ते प्रयोजन करत होता. यावर आम्ही ती रेड केली असता रेडमध्ये आम्हाला त्याच्याकडून जवळपास सुगंधित तंबाखू नवरत्न त्याची पॅकेट मिळालेली आहे. तसेच 3,65,000 रुपयाचा एकूण सुगंधित तंबाखू मिळालेला आहे आणि तशी ते सुगंधित तंबाखू तयार करण्याची एक मशीन आहे ती मशीन 60,000 ती पण मिळालेली आहे. लिसरीन अंदाजे 200 किलो ड्रममध्ये भरलेली आणि मिथेनॉल गुलाबजल व दालचिनी पावडर आणि कच्चा तंबाखू असे एकूण 5,48,700 रुपयाचा माल आम्ही जप्त केलेला आहे. यामध्ये राहुल अनिल जयस्वाल आणि अनिल शत्रुघ्न जयस्वाल असे दोघे मुलाला आणि वडिलाला त्यात अटक करण्यात आलेली आहे आणि तपास सुरू आहे. हा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखूची फॅक्टरी काही नोंदणी नाही काही नाही कुठल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही असा तो अवैधरित्या धंदा आणि तंबाखू तयार करण्याचं काम करत असल्याने माहिती मिळाल्याने रेड करून सध्याची कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपीला अटक करून सध्या ते PCR मध्ये आहे.